नमस्कार, मी स्नेहल खांडेकर, नेहूज फूड मराठी मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवूया एक ट्रेडिशनल डिश, ती म्हणजे एक चटपटी डिश आपण बनवणार आहोत। चला मी दाखवते तुम्हाला साहित्य काय काय आहे ते। एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, हे आहे 4 हिरवी मिरची, आलं 5-6 कळी, लसूण, जिरे आणि ओवा ह्याचा ठेचा, हे कोथिंबीर कडीपत्ताची बारीक बारीक पानं, हे 2 चमचे बेसन, बाकीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते वन बाय वन। हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे बेसन, आलं लसूण जिरे ओवा हिरवी मिरची ठेचा, हळदी, चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ, बारीक बारीक कढीपत्ता आणि कोथिंबीरची पानं। आता हे आपण छान मिक्स करून घेऊन, जसं आपण पुरीला कणिक मळतो ना तशी घट्ट अशी कणिक आपण याची मळून घेऊया। यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करूया। एकदम पाणी टाकू नका, छान मळल्याच्या नंतर दाखवते मी तुम्हाला। चला, हे आपलं असं पीठ मळून झालेलं आहे, तर आपण हे 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवूया। आपले 10 मिनिट झालेले आहेत, आपण आता बनवण्यासाठी सुरुवात करूया। थोडंसं पीठ घेऊन आपण, जास्त जाडं नको करूया, आपण करायचा रोल करायचा, याचा रोल करून काय करायचं, जॉईंट करायचं। तर ह्याला कोंडवळे असे म्हटलं जातं। तर प्लेटला थोडंसं तेल किंवा तूप लावून त्याच्यावरती आपण हे ठेवून द्यायचं, खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं। तिखट असल्यामुळं तर आणखीनच छान लागतं। हे परफेक्ट असं जॉईंट करायचं। तर अशी चटपटी डिश आपली बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही याला, आणि तसं खाण्यासाठी खूप छान आहे। म्हणजे हा एक प्रकार झाला। आता दुसरा प्रकार म्हणजे ह्याला आपण काय करायचं, असं राऊंड राऊंड करायचं। राऊंड राऊंड केल्याच्या नंतर आपण असं नाही का आपण करत चकोल्या, तसं करायचं। तर ह्याला गावाकडे धपाटे कोंडवळे असे म्हटलं जातं, आणि हे तितकंच छान आहे खाण्यासाठी। ह्याला सेंटरला आपल्याला एक होल पाडायचं, थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावायचं। आपण पारंपरिक रेसिपी धपाटे कोंडवळे एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। मुलांच्या डब्यासाठी देण्यासाठी खूप छान पर्याय आहे, आणि खूप हेल्दी असल्या कारणाने मुलं पण खातील आवडीने। चटपटीत असल्यामुळे मुलं जास्त आजकाल गोड खायला मागत नाहीत। एक आमचा जमाना होता की आम्ही भरपूर गोड खायचो, पण आजकालची मुलं अजिबात गोड खात नाहीत। तर त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे मुलांना देण्यासाठी, किंवा आपणही खूप आवडीने हे एन्जॉय करू शकतो। आता तुम्हाला कळलं असेल ना कसं कसं केलं आहे। जेव्हा आपण जास्त गोड पदार्थ खातो त्याच्यानंतर हा छान अशी डिश आहे की गोडास तोड देणारी। आपले धपाटे कोंडवळे आपण गरम तेलामध्ये फ्राय करून घेऊ।